भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र के अध्यक्ष माननीय सुधीर भाऊ, लोकसभा आपले उपनेते माननीय गोपीनाथराव, विधानमंडळातील आपले दोन्ही विरोधी पक्ष नेते माननीय नाना भाऊ, माननीय विनोदजी, माननीय भाऊसाहेब मंचावर उपस्थित सभी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आणि या विशाल मोर्चाकरता लाखोंच्या संख्येने उपस्थित असणारे तमाम माझ्या बांधवांनो आणि बहिणी, महाराष्ट्राच्या राष्ट्रीय परिस्थितीबद्दल सर्व श्रोत्यांनी महाराष्ट्राची स्थिती कशी आहे याचं वर्णन केलं। मला नेहमी वाईट वाटतं की गुजरातच्या निवडणुकीत प्रचार करत असताना तिथले नेते सांगत होते की गुजरात देशात पहिल्या नंबरवर पोहोचला। भारतीय जनता पार्टीचा गुजरात प्रशासन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या नंबरवर पोहोचला, याचा मला जरूर आनंद आहे। पण महाराष्ट्रातला नागरिक म्हणून महाराष्ट्रातला पहिला नंबर गेला याचा माझ्या मनात आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करून राहिले। धान उत्पादक शेतकऱ्याची अवस्था एवढी वाईट आहे की 1200 रुपये क्विंटल जर भाव पकडला, 15-16 क्विंटल 18 क्विंटल जरी धान झाला तरी 4-5 हजार रुपये देखील एकरी वाचत नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्याला कापसाला भाव नाही, खताच्या किमती 3 पटीने 4 पटीने वाढलेल्या, बियाण्याच्या किमती वाढलेल्या, लोड शेडिंग सुरू आहे, गाळाचं मीटर सुरू आहे पण बियाचं मीटर बंद आहे। मला सांगायला आनंद होतो की कर्नाटकमधल्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या सरकारने शेतकऱ्यांना 0% लागला एकत्र पुरवठा तर केला, पण कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मोफत 24 तास देण्याचं काम कर्नाटकच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार। मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशच्या विकासाचा दर, कृषी विकासाचा दर 2.4% होता, तो 18% गेला आणि आज मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना 0% दराने कर्ज पुरवठा होतो। छत्तीसगडच्या सरकारने 1% दराने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा तर केला पण विजेचा दर देखील 25% आणला। आज विदर्भातला, मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आज लाखेच्या स्थितीमध्ये जीवन उद्योग बंद पडत आहेत, शेतकऱ्यांना 0% लागला एकत्र पुरवठा तर केला पण कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मोफत 24 तास देण्याचं काम कर्नाटकच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार। मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशच्या विकासाचा दर, कृषी विकासाचा दर 2.4% होता, तो 18% गेला आणि आज मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना 0% दराने कर्ज पुरवठा होतो। छत्तीसगडच्या सरकारने 1% दराने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा तर केला पण विजेचा दर देखील 25% आणला। आज विदर्भातला, मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आज लाखेच्या स्थितीमध्ये जीवन उद्योग बंद पडत आहेत। आज देशाचा विकास दर मनमोहन सिंग सांगायला 12% राहील, तो विकासाचा दर 5.2% आलेला आहे आणि 5.2% देखील निर्माण करता आला की भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या 9 राज्यांनी आपल्या राज्यामध्ये विकासाचा दर वाढला, म्हणून 5.2% नाही तर
अभी तक तीन टक्के पर पहुंच रहा था। आज अपना देश फोन करो, मैं तुम्हारा आह्वान करतो निघाली वाजपेयी सरकार आठवा, त्यावेळी गॅसची किंमत किती होती, खताची किंमत किती होती, आपल्या फॉरेन एक्सचेंजच्या बँकमध्ये रिझर्व्हमध्ये सतत वाढ होत होती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य हे 38 रुपये आणि 35 रुपयापर्यंत फोटोग्राफर, आज डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य 58 कोटी रुपये, 1,60 कोटी रुपये काळा पैसा विदेशी बँकांमध्ये पडलेला तो आला सरकार तयार नाही। ते तीन घोटाळे झाले तर तिथे टोटल केली 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ गेम आणि कोलगेट, 4,38,00,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला। 4,38,00,000 कोटी रुपयाचा घोटाळा आणि 21,00,000 कोटी रुपयाचा विदेशी बँकेत असलेला काळा पैसा, याची जर टोटल केली तर 25,38,00,000 कोटी रुपये। तरी या देशात गरीब माणसाच्या कल्याणाकरता आले तर 6,50,000 गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनतील, प्रत्येक गावात चांगली शाळा बनेल, प्रत्येक गावात चांगलं हॉस्पिटल बनेल, शेतकऱ्यांचं अन्नधान्य ठेवायला कोल्ड स्टोरेज बनतील, कुली कुली प्लॅन बनतील आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळेल। काँग्रेसच्या सरकारमध्ये 1947 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं की आम्ही गरिबी दूर करू, महिंदराजी आला त्यांनी पण गरिबी हटावता नारा दिला, राजीव गांधी आले त्यांनी गरिबी हटावता नारा दिला, सोनिया गांधी आल्या त्यांनी गरिबी हटावता नारा दिला, आज पंडितजीचा नातू राहुल गांधी देखील गावागावात जाऊन गरिबी हटावता नारा देतो आहे, पण गरिबाची गरिबी मात्र दूर झाली। गाव गरीब मजदूर किसान सगळे देश बनला लागलेले आहे, हिंदुस्थान धनवान आहे, पण इथली जनता मात्र गरीब आहे आणि याचं कारण काही असेल तर काँग्रेसचं भ्रष्ट सरकार आणि चुकीचं आर्थिक धोरण, यामुळे आज शेतकरी शेतमजूर आणि सगळ्या गरीब माणसाची स्थिती अतिशय वाईट झालेली आहे। मानव सिंगांचं सरकार सांगतं नागपूर मुंबई दिल्ली सारख्या शहरामध्ये ज्या व्यक्तीचं रोड शो उत्पादन 35 रुपयापेक्षा जास्त म्हणजे 33 रुपये प्रतिदिवस आहे, तो व्यक्ती श्रीमंत आहे आणि आपल्या खेड्यात राहणारा गरीब माणसाचं रोज शो उत्पन्न 47 रुपयापेक्षा जास्त म्हणजे 28 रुपये प्रतिदिन आहे, तो धनवान। काँग्रेसच्या नेत्यांना हा प्रश्न विचारा, 850 रुपये महिन्यामध्ये गावात आणि 900 रुपये महिन्यामध्ये शहरात धनवान माणूस म्हणून कसं जीवन जगता येतं, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन। एक गोष्ट खरी आहे, कॉलेज, बीएड कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज।